शंकरराव तुमच्यासाठी एक मित्रत्वाचा सल्ला आहे बरं का. नाही म्हणजे तुमचं हे लिखाण, तुमचं हे छापणं आमच्या विरोधातलं हे सगळं बंद करायचं. का? कोण बंद करणार माझं लिखाण? तुला लिहायला वाचायला शिकायचं का रे? एक युक्ती आहे बघ माझ्याकडे, मी तुला शाळेत पाठवणार. आता नाही रडणार, तुला मी नाही रडून देणार. हॅलो, हे बघा दिनकरराव, तुम्ही आपल्या कार्याला जी बातमी दिली ती आमच्या पडताळणीत सत्य नसल्याचं समोर आलं आहे. तेव्हा असं कोणाबद्दल काही छापणार नाही असा निर्णय संपादकांनी घेतला आहे. दुसरी कोणतीही बातमी असेल तर आणा, नाहीतर तुम्हाला नोकरी सोडावी लागेल. कोणाबद्दलही नाही, ज्यांनी आमचे खिसे गरम केले त्यांची बातमी आम्ही छापणार नाही असं सरळ आणि स्पष्ट का नाही बोलत तुम्ही? अहो, पत्रकारितेचा अर्थ आणि लेखनातली ताकद तुम्हाला कधी कळलीच नाही, म्हणूनच स्वतःची बुद्धी स्वाभिमान कवडी मोलासाठी तुम्ही गहाण ठेवलाय. पण मी इथंच थांबणार नाही, जिल्हा कार्यालयात जाईन मी, पण ही बातमी छापणारच. काय हो, काय झालं इतकं चिडायला? मला स्वतःची चीड येते. आजवर ज्या वर्तमानपत्रात मी काम केलं तिथल्या काही अधिकाऱ्यांनी निव्वळ काही पैशांसाठी लोकांच्या हिताची बातमी छापण्यास नकार दिला. आता ही नोकरी गेली तरी बेहतर, पण मी ही बातमी छापणारच. मला आजच निघावं लागेल. आणि परत कधी येणार? काही दिवस तिथेच थांबावं लागेल कदाचित, पण तू काळजी करू नकोस, जिल्हा कार्यालयातल्या संपादकांशी परिचय आहे माझा. तू फक्त तयारी करून ठेव. तो स्वामी तयार झालाय का बघ ना, आज त्यालाही मुक्तासोबत शाळेत घेऊन जायचंय, दोघांना एकत्रच घेऊन जाईन. माने साहेब काम झाले दिसते. हा बोला माने साहेब. हा पैसे मिळाले ना? हा मग कशाला फोन केला? हे बघा, मी जेव्हा दिनकरला ही गोष्ट सांगितली तेव्हा तो माझ्यावर भडकला आणि या कार्यात नाही झालं जिल्हा स्तरावर काम करून घेणार असल्याचं सांगितलं. अहो मग काळजी करण्यासारखं काय त्यात? आपण वरच्या लेवलला मॅनेज करू, तुम्ही फक्त बोला, तिकडे आपण पैसे चारू. हा हो, तेच तर सांगायला फोन केलाय. तिकडचे संपादक नुसतं पैसे देतो म्हणून बोललो तर आत टाकतील. एकदम इमानदार माणसं आहेत तिथं, तेव्हा जरा जपून आधीच सांगितलं होतं. काय झालं मालक, पिलेली एकदम झटक्यात उतरली. नाही तर काय, शाईला या दिन्याच्या माझ्या माझ्या कुंडलीवर बसला एखाद्या आजगारासारखा पेटोळा घालून. अहो मग ते ठेचून काढू की त्या आजगाराला? ठेचला असता रे चांगला, माझ्या वाणेखाली ठेचला असता, पण पत्रकारांना म्हणून ठेचता येत नाही. हे असं बारनं हँडल करावं लागतंय. तुला सांगतोय, दिनकर सारख्या लोकांमुळे ना आपल्या पैसेवाल्या लोकांची कामं होत नाहीत. अरे तो जिल्हा कार्यालयातला संपादक तो पण अगदी इमानदार माणूस आहे, पैशाचं नाव घेत नाही. मला आपण पैशानं नाही खेळू शकत आणि त्याला मारूही नाही शकत, मग करायचं तरी काय? एक मार्ग आहे. हा दिनकर ती बातमी छापायला जिल्ह्याच्या गावात जाणार, पण इथे इथे त्याची फॅमिली, त्याची बायका पोर ती आपल्याच गावात आहेत. आलं ना लक्ष? वा मालक वा, माणसाला आपल्या जीवापेक्षा आपल्या बायका पोरांची काळजी जास्त असते हे चांगलं हेरलं बघा तुम्ही. आधी त्याला बऱ्या बोलानं समजावं, समजला तर ठीक, नाहीतर आपला पाहिजे तसा आपण करू. वा मस्तच, आता त्याची ना आपण बिनपाण्यानंच करू बघा. Thank you.
बेटा तू पण नमस्कार कर देवाला. उद्यापासून शाळेत जाणार आहेस ना, नवी सुरुवात करणार आहेस. पण बाबा देवाच्या पाया का पडायचं असतं? बेटा देवाच्या पाया पडल्याने देव बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतो. कुठल्याही संकटाशी लढण्यासाठी आपल्याला मदत करतो. बाबा पण मला संकटातून बाहेर तर तुम्ही काढलेत ना, माझं खरं देव तर तुम्ही आहात. बरं बेटा मला तू सांगितलं नाहीस, तुला शाळा कशी वाटली? लय बरी वाटली बघा, समधी पोरं कशी एकमागे एक उभं राहून प्रार्थना बोलत होती. अरे मग उद्यापासून तू शाळेत जाणार आहेस, तू सुद्धा म्हणशीलच ना प्रार्थना. बाबा पण गुरुजी तुम्हाला काय म्हणाले कि मला मुक्ताच्या वर्गात बसवणार आहेत म्हणून? मुक्ताच्या वर्गात समधी बारकी पोरं असतील, ते मला चिडवणार तर नाहीत ना? चिडवू देत, काय फरक पडतोय? तू शाळेत शिकण्यासाठी जाणार आहेस ना, मग आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. बाबा मुक्ता पण येईल ना माझ्या बरोबर? लय मजा येईल बघा. आणि स्वामी एक लक्षात ठेव, आपल्याला कोणी काही बोललं काही चिडवलं तरी सुद्धा आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही. जसं तुम्ही त्या माणसांना घाबरला नाही बाबा, पण ती माणसं लय वाईट होती, तुम्हाला त्यांची भीती नाही वाटली? बेटा वाईट काम करणाऱ्यांना भीती वाटत असते. आपण कधी कोणाचं काही वाईट केलंय का? नाही ना, मग कशाला भीती वाटेल? पण बाबा पोरं कशी एका सुरात पाडे म्हणत होती, बे कबे बे दुने चार बे. अरे उद्यापासून तू सुद्धा शाळेत जाणार आहेस ना, तुलाही शिकवतीलच ना पाडे, येतील तुला. बाबा तुम्ही मला समजा दिलं, आई आजी बहीण शाळा. पण बाबा माझं खरं आईबाप कोण आहेत? ते मला असे रस्त्यावर सोडून का गेलं? बेटा तुझे खरे आई बाबा आम्हीच आहोत, आणि आम्ही तुला सोडून कधीच जाणार नाही. बाबा नमस्कार कर. चल बाबा, जर सर्वच माणसांनी तुमच्यासारखी रस्त्यावरची पोरं घरात आणलीत तर रस्त्यावरती आणच पोरत राहणार नाही बघा. खरंच बेटा कधी कधी ना तुमच्यासारखी लहान मुलं सुद्धा मोठ्या लोकांना खूप काही शिकवून जातात नकळतपणे. आणि आबेजी शिकवणी देतोय ती तुझ्या टाळक्या शिरत नाही का रे दिनकर? तुमच्याकडून काही शिकायची गरज आहे नाही सावकार, तुम्हाला मागेही स्पष्टपणे सांगितलंय, ती बातमी छापणारच आहे मी. आणि तुम्ही जर का पुन्हा पुन्हा भेटून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी पोलिसात जाईन. काय काय म्हणाला? पोलिसात जाणार? ओ बाजीराव ऐकलं का काय म्हणतात, पत्रकार साहेब पोलिसात जाणार. अरे तुझा तो पोलीस पाटील ना, तो माझ्या घरी पाणी भरतो पाणी. ओ दिनकरराव शेवटी ते पैसा बोलतो पैसा. आणि त्या पैशाच्या जोरावरच तुम्ही इथल्या संपादकांना विकत घेतलंय म्हणून मी शांत बसणार नाही. म्हणूनच आता जिल्हा कार्यालयात चालला होता ना? तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल याची मला खात्रीच होती. पण एक लक्षात ठेवा, इथं जाऊन लाच देण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर बातमी छापून येण्याच्या आधीच तुरुंगात जाल तुम्ही. जिल्ह्यात जाणार? अरे जा ना जिल्ह्यात जा, आमच्या जाऊन बोंब बोंब कर. पण इथे गावात तुझी बायका पुरे एकटे हे विसरू नको. अरे स्वतःच्या जीवाचा नाही रे, पण बायका पोरांच्या जीवाचा तरी विचार कर, त्यांचा जीव कशाला धोक्यात घालतोय? तुम्हाला जे करायचंय ते करा,
आजवर तुम्ही कितीतरी शेतकऱ्यांचे जीव घेतलेत, पण यापुढे एकाही शेतकऱ्याचा जीव मी जाऊ देणार नाही. आणि त्यासाठी मला माझं बलिदान द्यावं लागलं तरी सुद्धा चालेल. मी कुठल्याही धमकीला घाबरत नाही आणि तुमच्यासारख्या पाठीत वार करणाऱ्या नालायकाला तर अजिबात नाही. दिनकरराव, थंडगे बाजीराव थंडगे. अरे असं भांडून कधी काही काम होतं का? ठीक आहे दिनकर, तुला जे काही करायचं ते कर आणि मी सुद्धा मला जे काही करायचं ते कर. मग बघूया, चल निघा आता, निघ रस्ता पकड, चल. देव बाप्पा तुम्हाला शिक्षा करी, माझी मुक्त म्हणते. वाईट काम करणाऱ्याला देव बाप्पा शिक्षा करतोच करतो. असं स्वतः बरोबर पोरांचं पण डोकं बिघडवून ठेवलेलं आहे. चल निघ, चल. शहाणपणा शिकवतोय. या दिनकरने एकही मार्ग आता बाकी ठेवला नाहीये. बाजीराव कामाला लाग. दिनकरराव हे काय तुम्ही चांगलं केलं नाहीत बुवा, चांगलं नाही केलं तुम्ही. काय रे असा अचानक कुठे निघाला? हो आई, अचानकच एक काम निघालंय. मी सिंधुदुर्गात चाललोय काही दिवसांसाठी. त्याच्या हातावर साखर दे. आई हे काय, आत्ताच घेतली मी साखर. आपण निघण्याआधी मला तुम्हा दोघींशी जरा बोलायचं आहे. काय बोला ना. आता जेवढे दिवस मी नाहीये तेवढे दिवस तुम्ही जरा नीट काळजी घ्या. अरे पण आमचं लक्ष आहे. नाही तसं नाही माई, पण यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे. आपल्या घरातल्यांना धोका आहे, सावकाराची माणसं काही करू शकतात मी नसताना, त्यामुळे तुम्ही जरा नीट जपून राहा. तरी मी तुला सांगत होते कोणाशी वैर करू नकोस म्हणून. अरे आम्हाला आमची काळजी नाही, पण उद्या तुझं काही झालं तर? आई अगं मला काहीच होणार नाही, पण मला तुमची काळजी वाटते. मी इथं नसताना मला काही करू शकत नाहीत म्हणून ते घरातलं कोणालाही त्रास देऊ शकतात. तुम्ही दारं खिडक्या नीट बंद करून ठेवायचं आणि मुख्य म्हणजे कोणाही अपरिचिताला घराच्या आसपासही फिरकू देऊ नका. अहो पण अचानक काही झालं तर आम्ही बायका काय करणार? आणि शिवाय घरामध्ये लहान मुलं आहेत. तुम्ही असं का नाही करत की पोलिसात कंप्लेंट का नाही करत? पोलीस सुद्धा त्यांचेच गुलाम आहेत. पण तुम्ही घाबरू नका, अविनाश आणि सुरेखाला मी इथे बोलवून घेतलंय, तेवढंच तुम्हाला आधार होईल. असंही अविनाशने काम सोडलंय त्यामुळे त्याला येणं शक्य आहे. आणि तुमच्याशी बोलायचं असेल तर? बघ माझा नंबर जर बंद असला ना तर हे कार्ड आहे, याच्यावर त्या कार्यालयाचा नंबर आहे, तू याच्यावर कॉल कर मला, ठीक आहे? आणि स्वामी आणि मुक्ता बाळ दोघांची सुद्धा काळजी घ्या, लक्ष ठेवा त्यांच्याकडे. त्यांना सांगा बाबा लवकरच परत येतील. येतो, काळजी घ्या. चला चला बाई साहेब, पटकन पेज पिऊन घ्या आणि मग काय तो अभ्यास करा. मला नको पेज, मला अभ्यास करू दे. असं काय करतेस मुक्ता, थोडीशीच आहे, घे ना पिऊन. बाबा मला सांगून नाही गेले ना, मी त्यांच्याशी नाही बोलणार, मी कोणाशीच नाही बोलणार. शहाणी ग माझी बाई ती. हे बघ असं नाही करायचं, आईशी सुद्धा कट्टी घेणार तू. तू बाबांना थांबवलंस का नाही? अगं हो, पण बाबांचं ना खूप महत्वाचं काम होतं म्हणून त्यांना जावं लागलं. मला त्यांना काहीतरी बोलायचं होतं. आई मला नवीन दप्तर हवंय. अगं इतकंच ना, मग मी सांगेन की बाबांना आल्यावरती त्यात एवढं काळजी करण्यासारखं काय आहे. हे बघ मुक्ता थोडीशीच पेज आहे, पटकन पिऊन घे, नाही तर मी मनी माऊला जाऊन देईन. नको नको मला दे प्लीज. शहाणी ग माझी बाय ती.
आई तुला माहिती आहे आज आहे ना गुरुजींनी आहे ना दादाला शाळेत घेतलं आणि सांगितलं की उद्यापासून परत शाळेत यायचं. अच्छा म्हणजे आता तुम्ही दोघं सोबत शाळेत जाणार. तर आई अगोदर मी शाळेत एकटी जायचे पण दादा आला ना तर आम्ही दोघं मिळून जाऊ आणि खूप मजा करू. अच्छा पण आमच्या बाईसाहेबांना माहिती आहे का की या दादाला कोणी आणलंय ते? नाही म्हणजे त्या ज्यांच्यावर रागवून बसले आहेत ना त्याच बाबांनी आणलंय दादाला. हा बाबांनी आणलंय मला माहिती आहे बाबा खूप छान आहेत. अच्छा मग बाबांवर रागवलं कोण होत? मी त्यांना परत कधी नाही रागवणार आहे मला माफ कर. आई आई माई आहे ना दादावर खूप रागवते. ती आहे ना दादाला गोष्ट नाही सांगत मलाच सांगते. मी माईची गोष्ट आता ऐकणार नाही. तू मला सांगशील ना गोष्ट? ठीक आहे आता मी सांगत जाईन तुम्हाला गोष्ट चालेल? हो कुठली गोष्ट सांगशील? कुठली सांगू? ती रामाची सांग ना. ठीक आहे पण त्याआधी पेज संपवून घेऊया. अरे तुझ्या डोळ्यात फुल बिल पडलं की काय? काय झालं माई? काय झालं म्हणून विचारतोस? मी येताना बघून माझ्या अंगावर धूळ उडवतोस आणि वर मलाच विचारतोस? नाही माई मुद्दाम नाही उडवलं चुकून उडलं असेल. मला माहितीये तुला काम करायला सांगितलं ना म्हणून हे सगळं असं करतोयस तू. नाही माई हे तर माझ्या ध्यानी मनी पण नाही उलट मलाच आवडतंय काम करायला. आल्यापासून नुसतं बसून होतो ना पण आता काम केल्यावर बरं वाटतंय. असं मी काम करायला सांगितलं हेच तुला आवडलेलं दिसत नाहीये. उपकाराची फेड अशा तऱ्हेने करतोयस? अरे अक्कल आहे का तुला? कशी असणार म्हणा अक्कल शिकवायला आई बापा सावे लागतात. माई मुद्दाम नाही केलं हवं तर मी माफी मागतो तुमची. पण माई तुम्ही समजेनशी असंच वागता? काय मी अशी वागते काय? थांब तुला आता दाखवतेस मी कशी वागते ते. मला विचारतोय सगळ्यांशी असं वागतोय? हा मला विचारतो कामाचा कंटाळा? हा माई नको राग येतो लगेच. मला म्हणतोयस काय तू मी सगळ्यांशी असं वागता काय? काम नको करायला हा चल. मला शाळेत जायचंय पण आता मी परत घरी नाही जाणार. बाबा तुम्ही मला असं सोडून का गेलं? मायला मी नाही आवडत. बाबा तुम्हाला एकटं वाटलं की तुम्ही इथे यायचात? आज मला पण एकटं वाटतंय म्हणून मी इथे आलो. बाबा माईनं मला मारलं हे मी कोणालाच नाही सांगणार. अरे माझ्यामुळं माईला कोणी बोललेलं मला नाही आवडलं. बाबा तुम्हीच म्हणायचात ना समजा तुमच्या स्वामींच्या मर्जी नव्हत मग आता कुठे आहेत तुमचे स्वामी? ते येत का नाही येत माझ्या मदतीत सांगा ना बाबा. मी तुझा आजोबा आहे की नाही? मग
तुझं नाव कसं मला ठाऊक नसणार? खरंच की काय, पण एवढे दिवस कुठे होता तुम्ही? आणि त्याचा विचार मनात न काढून टाक, तू वाईट आहेस. तू दादाला घरातून काढलंस ना, मी जो बाबाला सांगेन ते तुला खूप मोठी शिक्षा करतील. तुला तुझ्या बाबांसारखं व्हायचंय ना? आजोबा मी लय मन लावून अभ्यास करेन, पुन्हा भेटू. आणि एक लक्षात ठेवायचं, मी तुला भेटलो हे कुणालाही सांगायचं नाहीस. कुणाला भी नाही सांगणार.